अध्याय पाच गुप्त बोळ डायागॉन ॲले दुसऱ्या दिवशी सकाळी हॅरीला लवकरच जाग आली जरी त्याला दिवस उजाडल्याचं कळत होतं तरी तो डोळे घट्ट मिटून पडून राहिला ते एक स्वप्न होतं त्यानं स्वतःलाच बजावलं मला स्वप्नात असं दिसलं की एक हॅग्रिड नावाचा दांडगटीचा मला आणि त्याने मला सांगितलं की मी एका जादूगारांच्या शाळेत जाणार आहे पण जर मी आता डोळे उघडले तर मी घरीच माझ्या कपाटात असलेलं दिसेन तेवढ्यात एक मोठा टकटक असा आवाज आला आणि ती बघा पेटून या मावशी कपाटाचं धार ठोठावते हॅरीला वाटलं आणि त्याला धडकीस भरली पण तरीही त्याने डोळे उघडले नाहीत ते किती छान स्वप्न होतं ठक 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 ठीक आहे हॅरी तोंडातल्या तोंडात म्हणाला उठतोय मी तो उठून बसला तर त्याच्या अंगावर असलेला हॅग्रिडचा भारदस्त कोट खाली पडला झोपडीत आता स्वच्छ सूर्यप्रकाश होता वादळ निवळलं होतं हॅग्रिड त्या जमीनदोस झालेल्या सोफ्यावर झोपलेला होता आणि खिडकीच्या तावदानावर एक घुबड आपल्या चोचीनं टकटक करीत होतं त्यानं आपल्या चोचीत एक वर्तमानपत्र धरून आणलं होतं हॅरी धडपडत उभा राहिला त्याला इतकं छान वाटत होतं की जणू त्याच्या अंगात एखादा मोठा रबरी फुगा फुलत असावा तो सरळ खिडकीपाशी गेला आणि धक्का मारून ती उघडली ते घुबड आत आलं आणि त्यानं ते वर्तमानपत्र हॅग्रिडच्या अंगावर टाकलं पण तरी हॅग्रिडला जाग आली नाही ते घुबड मग फडफडत जमिनीवर गेलं आणि हॅग्रिडच्या कोटाशी झटाझट करू लागलं असं करू नकोस हॅरीनं घुबड्याला दूर सारण्याचा प्रयत्न केला तर त्याने आपली चोच जोराने मारली आणि कोटाशी झटपट करू लागला हॅग्रेड हॅरीनं मोठ्यानं म्हटलं इथे घुबड आले त्याला पैसे दे हॅग्रिड सोफ्यात पडल्या पडल्याच म्हणाला काय त्याला वर्तमानपत्र आणून दिल्याची किंमत हवी आहे कोटाच्या पाकिटात बघ हॅग्रिडचा कोट जणू फक्त पाकिटांचाच केला असावा त्या चाव्यांचे जुडगे गोगलगाईंचे गुच्छे पेपरमिंटच्या गोळ्या टी बॅग्स आणि शेवटी हॅरीनं काही विचित्र दिसणारी नाणी काढली त्याला पाच तुकडे दे तुकडे ते छोटे ब्रॉन्झचे तुकडे हॅरीने पाच छोटी ब्रॉन्जची नाणी मोजली आणि त्या घुबड्याने आपले पाय पुढे केले कारण तिथे बांधलेल्या छोट्याशा चांबड्याच्या बटव्यात ते पैसे ठेवता यावेत तसं केल्यावर ते घुबड खिडकीतून बाहेर उडून गेलं हॅग्रिडने मोठ्याने जांभई दिली तो उठून बसला आणि आपले हातपाय ताणले लवकर निघायला हवं हॅरी खूप कामं आहेत आज लंडनला जायचंय आणि शाळेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू विकत घ्यायला हव्यात हॅरी ती विचित्र आणि उलटसुलट करून बघत होता त्याच्या मनात असाच कशाचा तरी विचार आला आणि त्याला वाटलं की त्याच्या अंगात फुगलेल्या त्या फुग्यातील हवास निघून गेली हॅग्रेड हां हॅग्रिडने विचारलं तो आपले मोठे बूट घालत होता माझ्याजवळ तर काहीच पैसे नाहीत आणि काल रात्री वर्णन काका काय म्हटले ते तू ऐकलं होतं ना ते मला जादूच्या शिक्षणासाठी मुळीच पैसे देणार नाहीत त्याची काळजी तुला नको उभा होत आणि आपलं डोकं खाजवीत हॅग्रिड म्हणाला तुला काय वाटलं तुझ्या आईबाबांनी तुझ्यासाठी काहीच ठेवलं नसेल पण त्यांचं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं होतं ना त्यांनी त्यांचं सोनं नाणं घरात ठेवलं नव्हतं बेटा आपला पहिला थांबा आहे ग्रीन गॉड्स जादूगारांची बँक एक कबाब खाऊन घे ते काही फार गारटले नाहीत आणि मी तुझ्या वाढदिवसाचं केक खायलाही नाही म्हणणार नाही जादूगारांचीही बँक असते फक्त एकच ग्रीन गॉड्स पिशाच्य चालवतात हॅरीच्या हातात असलेला कबाबचा तुकडा खाली पडला पिशाच हो ना ते कधीही लुटण्याचा प्रयत्न करणारा ठार वेडाच असेल त्यांच्याशी कधीही भांडण घेऊ नकोस हॅरी रिंगॉर्ड्स ही कुठली वस्तू ठेवण्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित जागा आहे फक्त हॉगवर्ड्स अपवाद असेल खरं म्हणजे मला स्वतःला तसंही ग्रीगॉला जायचं आहेच डंबलडोरसाठी हॉगवर्डचं काही काम आहे हॅग्रिड मोठ्या गर्वानं म्हणाला ते सामान्यतः मलाच त्यांची काही महत्त्वाची कामं सांगतात जसं तुला आणायचं गॉड्समधून काही वस्तू आणायच्या वगैरे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे बघ तू घेतलं सर्व काही चल मग हॅग्रेडच्या पाठोपाठ हॅरी पण बाहेर खडकावर आला आकाशात निरभ्र होतं आणि सूर्यप्रकाशात समुद्राचं पाणी चकाकत होतं वर्णन काकानं भाड्यानं घेतलेली नाव अजून तिथेच होती तिच्या तळाशी वादळामुळे बरंच पाणी साचलेलं होतं तू इथे कसं आलास हॅरीनं विचारलं आसपास दुसरी नाव दिसत नव्हती उडत आलो हॅग्रिड म्हणाला उडत हो पण आता आपण या नावेनच परतू मी अजून जादूचा उपयोग करू शकणार नाही ते नावेत बसले हॅरी अजूनही आश्चर्याने हॅग्रिडकडे बघत होता तो कसा उडत असेल याचीच कल्पना करीत होता तसं मला नाव ओलवणं योग्य वाटत नाही हॅग्रिड है हॅरीकडे हळूच बघत म्हणाला जर मी आता काम करण्याचा वेग वाढवला तर तू ते हॉगवर्ड्सला सांगणार नाही ना अर्थातच नाही आणखी जादू बघायची खूप उत्सुकता असल्यामुळे हॅरी म्हणाला हॅग्रिडने ती तांबडी छत्री पुन्हा काढली दोनदा ती नावेच्या बाजूवर आपटली आणि ते वेगाने मुख्य भूमीकडे निघाले ग्रीनगर्ड्सला लुटण्याचा प्रयत्न तुला वेडेपणा का वाटतो हॅरीने विचारलं मंत्र आहेत चेटूक आहेत हॅग्रिड म्हणाला असं म्हणत असताना त्याने आपले वर्तमानपत्र उघडलं असं म्हणतात की तेथील अतिसुरक्षित खोल्यांवर ड्रॅगन्सचा पहारा असतो आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला वाट शोधावी लागते लंडनच्या शेकडो मैलखाली भूमिगत आहे ग्रीनगर्ड्स लंडन अंडरग्राउंड म्हणजे भूमिगत रेल्वेच्याही खूप खाली अगदी खोल तिथली एखादी वस्तू मिळवून तुम्ही परतण्याचा प्रयत्न जरी केला ना तर वाट शोधत असताना मरायची वेळ येईल हॅग्रिड आपल्या हातातील दैनिक भविष्यवाद द प्रॉफिट वाचत असताना हॅरी स्वस्त बसून विचार करीत राहिला वर्णन काकांनी त्याला धडा घालून दिला होता की लोकांना वर्तमानपत्र वाचत असताना कुणी तंद्री तोडलेला आवडत नाही पण आज मात्र त्याला ते खूप अवघड वाटत होतं कारण आयुष्यात यापूर्वी कधीही त्याच्या डोक्यात एवढे विचार आलेच नव्हते जादूचं मंत्रालय नेहमीप्रमाणे काहीतरी गोंधळ आहे पान उलटत हॅग्रिड पुटपुटला जादू संबंधाचंही मंत्रालय आहे आपलं मन आवरता हॅरीनं विचारलं अर्थात हॅग्रिड म्हणाला त्यांना तर डंबलडोर मंत्री म्हणून हवे होते पण ते हॉगवर्ड्स कधी सोडणार नाहीत म्हणून तर त्या म्हाताऱ्या कॉर्नेलियस फजला ती जागा मिळाली पण तो आहे एक नंबरचा गोंधळी म्हणून तर तो रोज सकाळी डंबलडोरकडे आपली घुबडे पाठवून त्यांचा सल्ला घेत असतो पण हे जादूचं मंत्रालय काय काम करीत असतं त्यांचं सर्वात मुख्य काम हेच आहे की या जगात जादूगार आहेत ही गोष्टच या मगल्सपासून लपवून ठेवायची का म्हणून का हॅरी माझ्यावर विश्वास ठेव हो। मग तर प्रत्येकजण आपल्या समस्येचं समाधान जादूनच करायला बघेल नकोच ते आम्हा लोकांना वेगळंच ठेवलेलं बरं त्याचवेळी ती बोट हळूच बंदराच्या भिंतीला लागली हॅग्रिडने आपलं वर्तमानपत्र बंद केलं आणि ते दगडी पायऱ्या चढून रस्त्यावर आले ते रस्त्याने स्टेशनकडे जात असताना वाटेतील लोक हॅग्रीडकडे उत्सुकतेने पाहत होते हॅरी त्यांना दोष देऊ शकत नव्हता कारण एकतर हॅग्रिड उंचीनं कोणाही सामान्य माणसांच्या दुप्पट होता शिवाय वाटेने जाता जाता तो अगदी सामान्य गोष्टींकडे जसे पार्किंग मीटर्सकडे बोट दाखवून मोठ्याने म्हणत होता तो बघ हॅरी बघितलंस या मगल्सच्या डोक्यात काय काय का गोष्टी असतात हो ना हॅग्रिड त्याच्याबरोबर धावताना थोडा दम लागलेला हॅरी म्हणाला ग्रिंगॉट्समध्ये ड्रॅगन्स असल्याचं तू म्हणाला होतास ना हो ना तसं तेच सांगतात हॅग्रिड म्हणाला खरं म्हणजे मलाही एक ड्रॅगन पाळायला आवडेल तुला आवडेल मी लहान होतो तेव्हापासूनच मला एक ड्रॅगन हवा होता बरं चल आपण इकडे जाणार आहोत ते आता स्टेशनवर पोचले होते पाचच मिनिटांनी लंडनसाठी एक गाडी सुटणार होती हॅग्रिडला साधारण नाणी ज्यांना तो मगल मनी म्हणत असे ते समजत नसत म्हणून त्याने हॅरीजवळ नोटा देऊन तिकीट काढायला सांगितलं ते गाडीत असताना इतर लोक त्यांच्याकडे फारच उत्सुकतेने बघत होते हॅग्रिडने बसताना दोन आसने व्यापली आणि तो लगेच एखाद्या गोल सर्कसच्या पिवळ्या तंबूसारखं काहीतरी विणू लागला तुझी पत्र तुझ्याजवळ आहेत ना हॅरी टाके मोजता मोजता हॅग्रिडने विचारलं हॅरीनं ते जाड कागदाचं पाकिट काढून छान हॅग्रिड म्हणाला त्यात तुला घ्यायला हवा असलेल्या सगळ्या वस्तूंची यादी आहे हॅरीनं त्यातील त्यानं आधीनं बघितलेल्या कागदाची घडी उघडली आणि वाचलं हॉगवर्ड स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विजरी पोशाख पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कामाच्या वेळी वापरण्याचे साधे जगे काळे तीन एक साधी टोकदार टोपी काळी दिवसा घालण्यासाठी एक जोड सुरक्षित हातमोजे ड्रॅगनच्या चांबड्याचे वा तत्सम एक हिवाळी अंगरखा काळा चंदेरी नाडी असलेला विशेष सूचना सर्व विद्यार्थ्यांच्या कपड्यांवर आपल्या नावाची पट्टी असली पाहिजे पुस्तकांचा संच प्रत्येक विद्यार्थ्याजवळ खालील पुस्तकांची एक प्रत असलीच पाहिजे मंत्रांचे प्रारंभिक पुस्तक भाग एक मिरांडा गोशॉक जादूचा इतिहास बथिल्डा बॅकशॉट जादूचे शास्त्र ॲडलबर्ट वॅफलिंग परिवर्तन प्रारंभिक पुस्तक एमेरिक स्विच एक हजार जादूच्या वनस्पती आणि अळंब्या फिलिडा स्पोर जादूचे काढे आर्सेनियस जिगर विचित्र प्राणी आणि त्यांची ठिकाणे न्यूड स्कॅमेंडर काळ्या कला संरक्षणासाठी मार्गदर्शन क्वेंटीन ट्रिम्बल अन्य सामान एक जादूची छडी एक कढई काशाची स्टँडर्ड साईज एक जोड काच किंवा स्फटिकाच्या कुप्या एक टेलिस्कोप एक पितळी तराजू विद्यार्थी आपल्याबरोबर एक घुबड किंवा एक मांजर किंवा एक बेडूक आणू शकतात पालकांना अशी सूचना देण्यात येत आहे की पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आपली स्वतःची दांडीची केरसुणी आणू शकत नाहीत आपण हे सारे लंडनमध्ये विकत घेऊ शकतो का हॅरीनं मोठ्या आश्चर्याने विचारलं जर ते कुठे मिळतं हे ठाऊक असेल तर हॅग्रीडनं सांगितलं हॅरीने यापूर्वी लंडन बघितलंच नव्हतं हॅग्रिडला जरी कुठे जायचं ते माहीत असलं तरी त्याला सामान्य मार्गाने जाण्याची सवय नव्हती त्याने भुयारी रेल्वेच्या तिकीट देण्याच्या द्वारावर थांबून तक्रार नोंदवली आसन फार लहान होती आणि गाडीचा वेग फारच हळू होता मला हेच कळत नाही की हे मगल्स जादूवीन आपली कामं करतात तरी कसे वर बाजाराच्या रस्त्यावर जाणाऱ्या एका बंद पडलेल्या सरकत्या जिन्यावर ते चढत असताना तो म्हणाला हॅग्री शरीराने एवढा होता की वाटेतल्या गर्दीला तो अगदी सहज बाजूला सारत असे हॅरीला फक्त त्याच्या अगदी पाठोपाठ तेवढं जावं लागत होतं ते पुस्तकांची दुकानं म्युझिक स्टोअर्स हॅमबर्गर बार सिनेमागृह यांना पार करत चालले होते पण कोणीही जादूची छडी विकत असेल असं वाटत नव्हतं सामान्य गिराईक असलेला तो एक सामान्य रस्ता होता त्याच्या शेकडो मैलखाली जमिनीत जादूच्या अमाप साठे असू शकतील मंत्रतंत्रांची पुस्तकं आणि जादूच्या दांडीची केरसुनी विकणारी दुकानं खरोखरच इथे कुठे असतील का की ही त्या डस्ली मंडळींनी माझ्याशी केलेली क्रूर थट्टा तर नसेल जर डसलींना विनोदाची चाड नसल्याचं हॅरीला ठाऊक नसताना तर त्याला तसंच वाटलं देखील असतं पण तरीही जरी हॅग्रिडनं आत्तापर्यंत त्याला सांगितलेली प्रत्येक गोष्ट अविश्वसनीय असली तरी यावेळी हॅरीला त्यावर विश्वास ठेवण्या वाचून गत्यंतर नव्हतं हे इथं था आहे थांबता थांबता हॅग्रिड म्हणाला द लिकी कॉलरन हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे ते एक लहानसं गचाळ दिसणारं दारूचं दुकान होतं हॅग्रिडने दाखवलं नसतं तर ते तिथं असल्याचं हॅरीला कळालंही नसतं जवळूनच लगबगीने जाणाऱ्या लोकांनी तर तिकडे बघितलं देखील नाही त्यांच्या नजरा तर एका बाजूचं पुस्तकांचं दुकान आणि दुसऱ्या बाजूला असलेलं रेकॉर्ड शॉप यावरच असल्यानं मध्ये असलेलं लिकी कॉलरन रन त्यांना दिसतही नसे हॅरीला तर असंच वाटलं की फक्त हॅग्रिड आणि त्यालाच फक्त ते दिसत असावं तो हॅग्रिडला तसं म्हणणार त्याआधीच हॅग्रिड त्याला आत घेऊन गेला प्रसिद्धीच्या मानानं ती एक अंधारी गचाळ जागा होती एका कोपऱ्यात काही म्हाताऱ्या बायका छोट्या पेल्यांमधून शेरीचे घोट घेत बसल्या होत्या त्यातलीच एक बाई एक लांबका पायी पोडत होती उंच हॅट घातलेला एक बुटका माणूस म्हाताऱ्या टकल्या आणि आक्रोडासारख्या चेहऱ्याच्या दुकानदाराशी बोलत होता ते दोघे आत आल्याबरोबर तेथील कुजबुज एकदम थांबली तेथील प्रत्येकजण हॅग्रिडला ओळखत असावा त्याने हात उंचावले आणि त्याच्याकडे बघून हास्यवदन केलं दुकानदाराने एक पेला घेत विचारलं हॅग्रिड नेहमीप्रमाणेच ना आज नको टॉम मी आज हॉगवर्डच्या कामावर हो आहे हॅग्रिड म्हणाला आणि हॅरीच्या खांद्यावर आपल्या प्रचंड हातानं असं थोपटलं की हॅरीचे गुडघेच कचकन वाजले हे देवा दुकानदारानं हॅरीकडे पाहत म्हटलं हेच ना हे, हे असू शकतं दुकानात एकदम शांतता पसरली ईश्वर सुखी करो म्हातारा दुकानदार फुटपटला हॅरी पॉटर केवढा सन्मान तो बारच्या मागून घाईनं पुढं आला हॅरीजवळ येऊन त्याचे हात आपल्या हातात घेतले डोळ्यात अश्रू दाटले होते सुस्वागत मिस्टर पॉटर पुनरागमनाबद्दल सुस्वागत हॅरीला काय बोलावं तेच कळेना प्रत्येकजण त्याच्याकडेच पाहत होता ती म्हातारी बाई अजूनही पायी पोडत होती तिला तो विजून गेल्याचंही भान नव्हतं हॅग्रीडला खूप छान वाटत होतं त्यानंतर पटापट -पत खुर्च्या सरकल्या आणि दुसऱ्याच क्षणी हॅरी तिथे लिकी कॉल्ड्रनमध्ये असलेल्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करीत होता मी डोरीच क्रॉकफर्ट मिस्टर पॉटर मी तुला शेवटी भेटू शकले हे मला खरंच वाटत नाही आहे मला अभिमान वाटतो मिस्टर पॉटर खूप खूप अभिमान वाटतो खूप आनंद झाला मिस्टर पॉटर इतका की सांगू शकत नाही माझं नाव डिगल डिटलच डिगल मी तुम्हाला यापूर्वी आहे हॅरी म्हणाला त्यावेळी अत्यानंदात डिडलस डिगलची उंच हॅट खाली पडली होती तुम्ही मला एका दुकानात अभिवादन केलं होतं त्याला आठवत आहे डिडलस डिगल ओरडलाच आसपास प्रत्येकाकडे पाहत तो म्हणाला ऐकलं तुम्ही त्याला मी आठवतोय हॅरी है। पुन्हा पुन्हा हस्तांदोलन करीत होता डोरीस क्रॉकफोर्ट पुन्हा पुन्हा येत होती खूपसा बुजत एक तरुण पुढे आला त्याचा एक डोळा फडफडत होता प्रोफेसर क्विरल हॅग्रेड म्हणाला हॅरी हे है प्रोफेसर क्विरल हॉगवर्सला तुझे एक शिक्षक असतील पप पॉटर तोत्र्या आवाजात प्रोफेसर क्विरल म्हणाले हॅरीचा हात घेऊन ते म्हणाले तुला भेटून मला किती आनंद झाला आहे मी सांगू शकत नाही आपण कुठल्या प्रकारचा जादू शिकवता प्रोफेसर क्विरल काळ्या जादूपासून संरक्षण प्रोफेसर क्विरल कसं बसं म्हणाले त्यांनी त्याबद्दल विचारही केला नसावा तु तुला त्याची गरज नाही पॉटर ते जरा चाचरतच म्हणाले तुला सर्व काही सामग्री मिळेल असं मला वाटतं मी इथे वटवागुळावरील एक पुस्तक घ्यायला आलो होतो ते सांगतानाच ते खूप घाबरल्यासारखे वाटत होते पण बाकीचे लोक हॅरीला फक्त प्रोफेसर क्विरलपाशीच बोलू द्यायला राजी नव्हते त्या सर्वांकडून सुटका करून घेण्यात दहा मिनिटे गेली त्या साऱ्या गलक्याहून मोठ्या आवाजात हॅग्रिडने म्हटलं आता जायला हवं बरीच खरेदी करायची आहे चल हॅरी डोरिस क्रॉकफर्डनं पुन्हा एकदा हॅरीचा हात हातात घेऊन हस्तांदोलन केलं आणि हॅग्रिड त्याला घेऊन दुकानाच्या आत गेला पलीकडे एक भिंत असलेलं अंगण होतं तिथं फक्त एक कचराकुंडी आणि थोडं गवत होतं हॅग्रेडने हॅरीकडे बघून स्मित केलं मी सांगितलं होतं हो ना सांगितलं होतं की तू प्रसिद्ध आहेस अगदी प्रोफेसर क्विरल देखील तुझ्याशी बोलताना थरथरत होते तसे ते नेहमीच थरथरत असतात ते नेहमीच असे बावरलेले असतात का हो गरीब बिचारे खूप हुशार आहेत ते जेव्हा शिकत होते ना तेव्हा चांगले होते पण मग त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक वर्षाची रजा घेतली असं म्हणतात की ब्लॅक फॉरेस्टमध्ये त्यांचा आणि वटवागुळांशी व एका कुरुप वृद्धीशी सामना झाला आणि त्यांना त्याचा खूप त्रास झाला त्यानंतर ते पुन्हा सामान्य झालेच नाहीत ते आता विद्यार्थ्यांना घाबरतात स्वतःला देखील घाबरतात माझी ती कुठं आहे वटवाघुळा वृद्ध स्त्रिया हॅरीचं डोकं गरगरू लागलं त्यावेळी हॅग्रेड त्या, त्या कचराकुंडीच्या वरील भिंतीतील विटा मोजत होता तीन उभे दोन आडवे तो पुटपुटला ठीक आहे मागे ओ हॅरी त्यानं भिंतीवर छत्रीच्या टोकाने तीन वेळा टकटक केलं त्याने स्पर्श केलेली विट थरथरली कापली आणि तिच्या मध्यावर एक छोटंसं छिद्र उमटलं मग ते वाढत गेलं रुंदावलं अधिक रुंदावलं आणि एक सेकंदानी तिथं एक एवढी मोठी कमान तयार झाली की तिच्या खालून अगदी हॅग्रिडही जाऊ शकत होता त्या कमानीतून पुढे एक फरसबंद रस्ता दिसत होता जो वेडी वाकडी वळण घेत अदृश्य होत होता स्वागतम हॅग्रिड म्हणाला या गुप्त बोळात डायगॉन ॲलेमध्ये स्वागत असो त्याने हॅरीचा आश्चर्ययुक्त चेहरा बघून स्मित केलं कमानीतून ते पुढे सरकले हॅरीने मान वळून मागे बघितलं तर क्षणभरातच ती कमान पुन्हा संपूर्ण भिंतीत रूपांतरित झाली होती जवळच असलेल्या दुकानाच्या बाहेरच ठेवलेल्या कढयांच्या चळतीवरून सूर्याचे उन्हे परावर्तित होत होते कढया सर्व आकारांच्या तांब्याच्या पितळेच्या जस्ताच्या चांदीच्या आपसू खालणाऱ्या घडीच्या असा जाहिरातीचा फलक त्यावर लागला होता हो ना तुला एक घ्यावी लागेल हॅग्रिड म्हणाला पण त्याआधी आपल्याला तुझे पैसे आणावे लागतील ना हॅरीला वाटलं आपल्याला आणखी आप आठ डोळे असायला हवे होते वाटेतून पुढे जाता जाता तो आपली नजर सारखी आजूबाजूला असलेल्या दुकानातील विविध वस्तूंकडे त्या खरेदी करणाऱ्या लोकांकडे प्लावित होता एका औषधाच्या दुकानाबाहेर उभी असलेली एक सुंदर स्त्री आपलं डोकं हलवीत म्हणत होती ड्रॅगनचे लिव्हर एका औसाला सतरा वेडे आहेत एका अंधारलेल्या दुकानातून घोबड्यांचे आवाज येत होते त्यावर फलक होता आय लॉप्स अउल एम्पोरियम पिंगट कर्कश भुरकट आणि बर्फातील घोबड हॅरीच्याच वयाची बरीच मुलं दुकानाच्या काचेवर आपली नाकं ठेवून आतील जादूच्या केरसुन्यांकडे पाहत होती बघ तर हॅरीनं एका पोराला म्हणताना ऐकलं नवी निंबस दोन हजार सर्वात वेगवान अन्य दुकानातून झगे अंगरखे टेलिस्कोप अशी विचित्र चांदीची उपकरणं जी हॅरीनं कधी बघितलीही नव्हती विकायला ठेवलेली होती काही दुकानातून वटवाघुळ्यांच्याही प्लिहा म्हणजे स्प्लिन आणि इल माशांचे डोळे भरपूर प्रमाणात होते काहीतून मंत्र्यांच्या पुस्तकांचे ढीग जाड कागदांच्या गुंडाळ्या काड्यांच्या बाटल्या चंद्राचे गोल हे सर्व विकायला म्हणाला अन्य मोठ्या भव्य पांढऱ्या शुभ्र इमारती पुढे ते उभे होते त्या इमारतीच्या चकचकीत काशाच्या दारापाशी लाल आणि सोनेरी पोशाखात ते पिशाच्या आहे हॅग्रेड पुढे जाताना हळू आवाजात म्हणाला आणि ते पांढऱ्या पायऱ्यांवरून त्याच्याजवळ पोचले ते पिशाच हॅरीपेक्षा उंचीनं थोडं ठेंगणं असावं चेहऱ्याने ते काळवणलेलं पण हुशार असं ठोकदार दाढी असलेलं होतं आणि हॅरीच्या ते ध्यानात आलं त्याची बोट आणि पाय खूप लांब होते ते दोघे आत जात असताना त्यानं वाकून वंदन केलं आता त्यांच्या समोर एक दुसरं दार होतं चांदीचं आणि त्यावर कोरीव अक्षरात लिहिलेलं होतं अनाहूत पाहुण्या आत ये हावरेपणाच्या पापाचं फळ काय असतं तिकडे ध्यान दे कारण ते योग्य नसतात तरी घेतात त्यांना परतीचे वेळी मोठी किंमत मोजावी लागते म्हणूनच आमच्या या भूमीखाली जर तुम्ही तुमचा नसलेला खजिना शोधत असाल तर हे चोरा तुला अशी ताकीद आहे की सावधान तिथे त्या खजिन्या व्यतिरिक्त आणखीही काही सापडेल बघ मी म्हटलं होतं ना इथं लुटायचा प्रयत्न करणं म्हणजे ठार वेडेपणाच तसंच आहे हे हॅग्रेड म्हणाला पिशाच्या एका जोडीने त्यांना वंदन करून चांदीच्या दारातून आत सोडलं आणि आता ते एका भल्या मोठ्या संगमरवरी दालनात उभे होते एका मोठ्या लांबलचक काउंटरच्या मागे उंच स्टुलांवर बसून शंभरहून अधिक पिशाचं खातेवयातून काही लिहित होते पितळेच्या तराजूतून नाणी तोलत होते आणि डोळ्यांवर भिंग लावून किमती खड्याची तपासणी करीत होते त्या दालनातून बाहेर जाण्यासाठी अगणित दार होती आणि आणखी कितीतरी पिशाचं गिराहिकांना दारातून आत बाहेर सोडित होती हॅग्रिड आणि हॅरी काउंटरकडे गेले शुभप्रभात एका मोकळ्या असलेल्या पिशाच्याला हॅग्रिडने अभिवादन केलं आम्ही इथे मिस्टर हॅरी पॉटरच्या तिजोरीतून काही पैसे घेण्यासाठी आलो आहोत तुमच्याजवळ तुमची चावी आहे का महाशय होती खरं इथेच कुठेतरी हॅग्रिड म्हणाला आणि त्याने आपले खिसे त्या काउंटरवरच रिकामी करण्यास सुरुवात केली त्या गोंधळात काही कुत्र्यांची बिस्किटं त्या पिशाच्च्या पुस्तकावर सांडली पिशाच्यानं ना आपलं नाक मुरडलं हॅरी त्यांच्या उजव्या बाजूस मोठ्या पेटत्या निखाऱ्या एवढ्या लाल मानकांची रास तराजू तोलताना बघत होता मिळाली हॅग्रिड म्हणाला आणि एक बारकी सोनेरी चावी समोर धरली त्या पिशाच्च्यानं ती नीट जवळून निहाळली बरोबर दिसते आहे आणि माझ्याजवळ प्रोफेसर डंबलडोरने दिलेले एक पत्र देखील आहे हॅग्रिडने जरा अधिकाऱ्याने आपली छाती पुढे करीत सांगितलं ते तुम्हाला माहित असलेल्या सातशे तेरा क्रमांकाच्या तिजोरी संबंधात आहे पिशाच्च्यानं ते पत्र काळजीपूर्वक वाचलं उत्तम पत्र हॅग्रिडला परत देत ते म्हणाले मी कोणाला तरी तुम्हाला खाली त्या दोन्ही तिजोऱ्यांकडे घेऊन जाण्यास सांगतो ग्रीप हुक ग्रीपहुक नावाचं दुसरं पिशाचं होतं हॅग्रिडने पाथ ती कुत्र्याची बिस्किट पुन्हा आपल्या खिशात कोंबल्यानंतर तो व हॅरी त्या ग्रीपहुकच्या पाठोपाठ दालनाच्या बाहेर जाणाऱ्या एका दाराकडे निघाले तुम्हाला माहित आहे का ती है? तुजोरी क्रमांक सातशे तेरा म्हणजे काय हॅरीने विचारला तुला सांगू शकत नाही रहस्यमय रीतीने हॅग्रिड म्हणाला अत्यंत गुप्त हॉगवर्डचा व्यवहार डम्बोलडोरनं माझ्यावर विश्वास आहे हो ते तुला सांगणं म्हणजे माझ्या नोकरीपेक्षाही जास्त महागात पडेल ग्रीफुकनं त्यांच्यासाठी दार उघडून धरलं हॅरीने तिथं अधिकच संगमरवरी जागेची अपेक्षा केली होती पण त्याला आश्चर्याचा धक्का बसला ते आता एका अरुंद दगडी मार्गावर आले होते आणि तिथं मशालींचा उजेड होता तो मार्ग पुढे खोल उतारावर जात होता आणि त्यावर छोटा रेल्वे मार्ग होता ग्रीफूकने शिळ घातली आणि एक छोटी गाडी खालून त्या रुळांवरून त्यांच्यापर्यंत येऊन थांबले ते, ते त्यात बसले हॅग्रीडला बसायला जरा अडचण झाली खरी आणि ते पुढे निघाले प्रारंभी ते एका वळणांची जाळी पार करत पुढे गेले हॅरीने तो मार्ग धानात ठेवण्याचा प्रयत्न केला डावी उजवी उजवी डावी मधला फाटा उजवी डावी पण मग ते केवळ अशक्य झालं ती खडखडणारी गाडी आपला मार्ग माहीत असल्याप्रमाणे पुढे जात होती कारण ग्रीपहू काहीही मार्गदर्शन करीत नव्हता थंडगार वाऱ्याचं जोरदार झोत येताच है हॅरीचे डोळे बंद होण्याची वेळ येत होती पण त्यानं ते सताळ उघडीच ठेवले एका वेळी त्याला वाटलं की त्याने एका मार्गाच्या अखेरीस आग भडकल्यासारखं बघितलं आणि वळणावर वळल्यावर तो एक ड्रॅगन आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि ते खूप खोलात गेले देखील होते पुढे एका भूमिगत तलावापासून पुढे गेले त्या तलावाच्या तळातून व तेथील छतातून प्रचंड मोठे स्टॅलॅक्साइड्स आणि स्टॅलॅगमाइड्स उगवले होते गाडीच्या खडखडाटाच्यापेक्षाही मोठा आवाज करीत हॅरीनं हॅग्रिडला विचारलं मला स्टॅलॅक्साइड्स आणि स्टॅलॅगमाइड्समधलं अंतर कधीच ठाऊक नव्हतं स्टॅलॅगमल्डच्या स्पेलिंगमध्ये एक यमाक्षर असत हॅग्रेड म्हणाला आणि आता मला प्रश्न विचारू नकोस मला वाटतंय मला आता ओकारी होणार आहे तो आता अगदी हिरवट दिसत होता आणि जेव्हा शेवटी ती गाडी रस्त्याच्या भिंतीला असलेल्या दारासमोर थांबली तेव्हा हॅग्रेड आधी उतरला आणि आपल्या गुडघ्यांचा थरकाप थांबवण्यासाठी एका भिंतीचा आधार घेतला ग्रीप फुकनं ते दार उघडलं आतून हिरव्या धुराचे लोट बाहेर पडले आणि ते विरताच हॅरीनं जोरानं श्वास घेतला अंतर्भागात सोन्याच्या नाण्यांच्या राशी होत्या चांदीचे खांब होते, चांदी होते काशाच्या धातूचे अगणित नट्स होते हे सर्व तुझच आहे हॅग्रिडने स्मित केलं सर्व हॅरीचं ते तर अविश्वसनीय होतं डस्टलिनना हे नक्कीच माहीत नसणार नाहीतर त्यांनी निमी हे सारं त्याच्याकडून हिसकावून घेतलं असतं त्यांनी किती वेळा हॅरीला सांभाळण्यात किती खर्च येतो त्याचा पाढा वाचला होता आणि या सर्व काळात त्याच्या मालकीचा हा खजिना लंडन शहराच्या खाली खूप खोलात पडून होता हॅग्रिडने त्यातील थोडं धन एका पिशवीत भरून घेण्यास हॅरीला मदत केली ही सोन्याची नाणी आहे गॅलियन्स त्याने समजावलं सतरा चांदीचे सिकल्स म्हणजे एक गॅलियन आणि एकोणतीस नट्स म्हणजे एक सिकल तसं पुष्कळ सोपं आहे हो ना एवढं धन तुझ्या दोन टर्म्ससाठी पर्याप्त आहे बाकी सारं तुझ्यासाठी आपण सुरक्षित असू देऊ तो ग्रीफकडे वळून म्हणाला आता कृपा करून तिजोरी क्रमांक सातशे तेरा आणि आपण थोडं सावकाशने जाऊ शकतो का फक्त एकाच गतीने जाऊ शकत ग्रीप हुकने सांगितलं आता ते अधिक खोलवर अधिक गतीने जात होते ते अधिकाधिक तंग वळणावरून वळले तसा हवेतील गारठा वाढतच गेला ते एका भूमिगत खोऱ्यातून खडखडाट करीत पुढे गेले आणि हॅरीने गाडीच्या बाजूने झुकत खोऱ्याच्या अंधाऱ्या तळाशी काय असावं ते पाहण्याचा प्रयत्न करताच हॅग्रिडने त्याचं मानगुट धरून त्याला मागे ओढलं सातशे तेरा नंबरच्या तिजोरीला चावीचं छिद्रच नव्हतं मागे उभे राहा ग्रीफुकने बजावलं त्यानं दाराजवळ आपल्या लांब बोटानं एक तिचकी मारली आणि ते अक्षरशः वितळून गेलं जर ग्रींगॉस्टच्या पिशाच्या व्यतिरिक्त कुणी याचा प्रयत्न केलाच तर तो त्या दारातून आत ओढल्या जाऊन तिथंच अडकून बसेल ग्रीफूकने सांगितलं यात कुणी तसं अडकलं आहे का नाही हे तुम्ही किती दिवसातून तपासता हॅरीने विचारलं सामान्यतः दहा वर्षातून एकदा जरा नाराजीनंच ग्रीफूकने सांगितलं काहीतरी खरंच असामान्य आणि अत्यंत सुरक्षित असं या तिजोरीत नक्कीच असलं पाहिजे असं हॅरीला वाटलं आणि तो मोठ्या उत्सुकतेने पुढे झुकला त्यात त्याला कमीत कमी अत्यंत मौल्यवान रत्न असण्याची अपेक्षा होती पण आधी त्याला वाटलं तिथे काहीच नसावं तर तिथे त्याला एक घाणेरडं छोटस तपकिरी कागदात लपेटलेलं पाकीट जमिनीवरच पडलेलं आढळलं हॅग्रीडने ते उचललं आणि आपल्या कोटात खोलवर ठेवून दिलं हॅरीला ते काय असावं याची उत्कंठा वाटली पण विचारण्यात काही ना अर्थ नाही हे देखील तो समजून होता चला आता पुन्हा त्या विचित्र गाडीत बसा आणि परतीच्या मार्गावर माझ्याशी बोलू नका मी आता माझं तोंड बंद ठेवलेलंच बरं हॅग्रिड म्हणाला त्या खडखडाटी गाडीतील आणखी एका फेरीनंतर ते आता ग्रीनगॉशच्या बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात उभे होते जवळ पिशवीभर पैसे असल्यावर आता आधी कुठे जावं हेच हॅरीला कळेनासं झालं होतं आता त्याच्यापाशी कधी नव्हता अगदी दडलीपाशी नव्हता एवढा पैसा हाती आल्यावर एका पौंडाचे किती गॅलियन्स होतील याची चिंताच नव्हती आता आपण तुझे पोशाख घेऊया हॅग्रिडने मॅडम मालकिन्स रोप्स फॉर ऑल ओकेजन्स या दुकानाकडे पास उचवलं हे बघ हॅरी जर मी थोडं पिकमी अप घेण्यासाठी लिकी कॉलड्रनमध्ये गेलो तर तुझी हरकत तर नाही ना मला त्या ग्रींगॉर्ड्समधील गाड्यांनी अगदी वीट आणलं आहे आणि हॅग्रीड खरोखरच अजूनही अस्वस्थ वाटत होता मग थोडं घाबरतच हॅरी एकटाच मॅडम मालकिन्सच्या दुकानात शिरला मॅडम एक लठ्ठ हसरी होती तिने संपूर्ण बैगनी रंगाचा वेश घातला होता ना हॅरी काही बोलण्यापूर्वीच विचारलं इथे सर्व काही मिळेल खरं म्हणजे एक दुसरा पोरगाही आता आपल्यासाठी माप देत आहे दुकानाच्या आतल्या भागात एक दुबळासा मुलगा एका स्टूलवर उभा होता आणि एक दुसरी चेटकीन त्याच्या लांब काळ्या जग्यावर पिना लावित होती मॅडम माल्किननं हॅरीला दुसऱ्या एका स्टुलावर जवळच उभं केलं एक लांब जागा त्याच्या डोक्यावरून घातला आणि त्याच्या उंचीनुसार त्यावर पिना लावू लागली हॅलो तो मुलगा म्हणाला ऑगवर्ड्स का हो हॅरी उत्तरला माझे वडील शेजारीच माझी पुस्तकं विकत घेत आहेत आणि आई पुढे गेली जादूची छडी बघायला तो मुलगा म्हणाला त्याचा आवाज जरा त्रासिक आणि आढ्यता असलेला होता त्यानंतर मी त्यांना ते शर्यतीचे झाडू केरसुन्या बघायला घेऊन जाईन मला हेच कळत नाही की पहिल्या वर्षावाल्यांना स्वतःच्या वस्तू का घेऊ देत नाहीत ते मी माझ्या बाबांकडे कर हट्ट करून एक आणायला लावेन आणि मग ते चुपचाप लपून आणेन हॅरीला एकदम डडली आठवला तुझ्याकडे आहे तुझी स्वतःची केरसुनी त्या मुलाने विचारलं नाही हॅरी म्हणाला तू क्विटिश खेळतोस का नाही हॅरी म्हणाला आणि हे क्विडीचे काय प्रकरण आहे त्याबद्दल विचार करू लागला मी खेळतो बाबा म्हणतात की जर मला त्यासाठी निवडलं नाही तर तो एक गुन्हा ठरेल आणि मला वाटतं ते, ते बरोबर आहेत तू कोणत्या हाऊसमध्ये जाणार आहेस तुला काही कल्पना नाही हॅरी म्हणाला त्याला आता आपण अगदीच बावळट असल्यासारखं वाटायला लागलं नाही म्हणजे तसं कुणालाच तिथे प्रत्यक्ष जाईपर्यंत ठाऊक नसतंच हो ना पण मला मात्र माहित आहे की मी स्लिदरीन मध्ये जाणार आहे आमच्या घरचे सारे त्याच छात्रावासात होते हफल पफ मध्ये असणं कसं वाटतं मला वाटतं मी तर सोडून निघून जाईन आणि तू रे हो ना हॅरी म्हणाला त्या मुलाने आणखी काही माहिती पण सांगावं असं त्याला वाटत होतं ए बघ त्या माणसाकडे तर बघ तो मुलगा एकदम म्हणाला आणि समोरच्या खिडकीकडे बोट दाखवलं तिथे हॅग्रिड उभा होता आणि तो हॅरीकडेच पाहत हातात दोन मोठे आईस्क्रीम असल्याने आत येऊ शकत नाही असं खुणावत होता तो हॅग्रिड आहे त्या मुलाला माहीत नसलेला आपल्याला माहीत असल्याच्या आवेशात आनंदात हॅरी म्हणाला तो हॉगवर्ट्सला कामाला असतो हो ना तो मुलगा म्हणाला मी ऐकले त्याच्याबद्दल तो एक नोकर आहे असंच ना तो तिथला रखवालदार आहे हॅरी म्हणाला आता मात्र हॅरीला तो मुलगा क्षणोक्षणी आवडेनासा असा होऊ लागला होता हो बरोबर मी असं ऐकलंय की तो काही सारा आणटी आहे म्हणून शाळेच्या मैदानात एका झोपटीत राहतो आणि नेहमीच पिलेला असतो जादू करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा शेवट त्याचा अंथरून पेटण्यात होतो मला वाटतं तो हुशार आहे हॅरी शांतपणे म्हणाला असं होय तो, हो तो मुलगा जरा उपवासानेच म्हणाला तो तुझ्याबरोबर कसा तुझे आई बाबा कुठे आहेत ते आता नाहीत हॅरीनं तुटकपणे म्हटलं त्याला याविषयी त्या मुलाशी अधिक बोलावंसं वाटलं नाही ओ वाईट झालं तो म्हणाला पण त्याच्या स्वरात मात्र तसं वाटलं नाही पण ते देखील आपल्यासारखेच होते ना ते पण चेटकी आणि जादूगार होते म्हणजे जर तुला तसंच म्हणायचं असेल तर मला तर वाटतं की अन्य लोकांना प्रवेश देऊच नाही हो ना ते आपल्यासारखे नसतात ना त्यामुळे ते आपल्या पद्धतीने वाढवलेले जोपासलेले नसतात त्यापैकी काहींनी तर प्रवेशपत्र मिळेपर्यंत हगवर्टचं नाव देखील ऐकलेलं नसतं कसं वाटतं मला तर असं वाटतं की त्यांनी फक्त जुन्या जादूगर चेटकी कुटुंबापर्यंतच प्रवेश सीमित ठेवावा पण तुझा आडनाव तरी काय आहे पण हॅरी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वीच मॅडम मालकीन म्हणाल्या झालं hmm. तुझं काम पोरा आणि हॅरी त्या मुलाशी बोलणं थांबवावं लागलं याचं मुळीच वाईट न वाटता स्टुलावरून खाली उतरला बरं मला वाटतं आता आपण हॉगवर्ड्स भेटू तो शिष्ट मुलगा म्हणाला हॅरी काहीच बोलला नाही तो हॅग्रिडनं ना आणलेला आईस्क्रीम खात होता चॉकलेट आणि रासबेरी दाण्यांसह कळ झालं हॅग्रिडने विचारलं काही नाही हॅरीने खोटंच सांगितलं ते तिथे जाळ कागद आणि लेखणीची पिसं घेण्यासाठी थांबले लिहिता लिहिता रंग बदलणाऱ्या शाईची दौत मिळताच हॅरी थोडा आनंदला दुकानातून बाहेर पडल्यावर तो म्हणाला हॅग्रिड हे क्विडीज काय असतं हो हॅरी तुला फार कमी माहिती आहे हे मी विसरलोच तुला क्विडीजबद्दल बद्दल माहिती नाही ना मला तू आता आणखी निराश नको करूस हॅरी म्हणाला त्याने हॅग्रेडला त्या मॅडम मालकीन्सच्या इथे भेटलेल्या मुलाबद्दल सगळं सांगितलं आणि तो असंही म्हणत होता की मगल्स कुटुंबातील मुलांना प्रवेश देऊच नये पण तू काही कुणा मगल कुटुंबातला नाहीये जर त्याला तू कोण आहे हे समजलं असतं जर त्याचे आई वडील जादूगार कुटुंबातील असतील तर तो तुझं नाव ऐकतच मोठा झाला असेल तू त्यांना त्या लिकी कॉर्डर बघितलंस ना जाऊ दे त्याला काय ठाऊ मी तर काही असे उत्कृष्ट जादूगार बघितलेत की जे जुन्या मगल्स परिवारातून होते आता तुझी आईच बघ ना तिची बहीण कशी आहे ते तू बघितलंच हो पण क्विडीज काय आहे तो आमचा एक खेळ आहे जादूचा खेळ तो मगल्सच्या विश्वातील फुटबॉलच्या खेळासारखा आहे प्रत्येकजण जण खेळतो तो हवेत जादूच्या केळसुणीवर बसून खेळतात त्यात चार चेंडू असतात त्याचे नियम समजावणं जरा कठीण आहे आणि स्लिदरीन व पफ काय आहेत ती शाळेतील छात्रावासांची नावं आहेत ते पण चार आहेत सर्वजण म्हणतात की पफमध्ये सारी ढच्चू बोरच असतात पण मी तर पफमध्ये राहणार आहे हॅरी उदासपणे म्हणाला पण स्लिदरीमध्ये नसलेली एकही चेटकीन किंवा जादूगार कधी वाईट मार्गाला लागला नाही तसा बिघडलेला कोण हे तर तुला माहीत आहे ना वॉल माफ कर जो हगवर्स होता तो तर तुला ठाऊकच आहे खूप खूप वर्षांपूर्वी हॅग्रेड म्हणाला फ्लरिश अँड बॉट्स नावाच्या दुकानातून त्यांनी हॅरीची शाळेची पुस्तकं घेतली त्या दुकानात छतापर्यंत खचून पुस्तकं ठेवलेली होती काही घरातल्या लादी एवढी जाड आणि चमड्याच्या बांधणीची तर काही पोस्टाच्या तिकिटा एवढी पुस्तकं आणि काही थोडी पुस्तकं तर संपूर्ण कोरीच होती अगदी डडली देखील जो काहीच वाचत नसे इथे आल्यावर काही पुस्तकं हाताळल्या वाचून राहणार नाही प्रोफेसर विंडिक्ट विरिडियन यांनी लिहिलेल्या शाप आणि उपशाप तुमच्या मित्रांना आकर्षित करा आणि अगदी नव्या सूड पद्धतीने शत्रूंना नामोहरम करा केस उडवा पायांचा मुरब्बा जिंप बांधणे आणि खूप खूप काही या पुस्तकापासून तर हॅरीला दूर करण्यासाठी हॅगरीला त्याला ओढूनच न्यावं लागलं मी हे बघत होतो की डॅडलीला काय शाप द्यावा ती वाईट कल्पना आहे असं मी म्हणत नाही पण त्या मगल्सच्या जगात अत्यंत अपवादात्मक परिस्थितीशिवाय तू जादूचा प्रयोग करायचा नाही हॅग्रिड म्हणाला आणि अजून तर तू त्यातील कुठल्याही शापाचा प्रयोग करू शकणार नाही त्या स्तरावर पोचण्यासाठी तुला अजून खूप अभ्यास करायचा आहे हॅग्रिडने हॅरीला सोन्याची कढई घेऊ दिली नाही तुझ्या सूचीमध्ये त्यांनी काशाची कढई लिहिलं आहे पण काढ्याचे पदार्थ तोडण्यासाठी त्यांनी एक छानसा आणि एक घडीचा पितळी टेलिस्कोप मात्र घेतला तिथून ते औषधांच्या दुकानात गेले तिथे सडकी अंडी सडका कोबी यांचे घाण वास येत असूनही ते दुकान आकर्षक होतं जमिनीवरच पातळ पदार्थांच्या कोठ्या विसांच्या गुंडाळ्या पडल्या होत्या तर छतावरून दोऱ्यांमध्ये विषारी सुळे आणि पंजे दोऱ्याने टांगलेले दिसत होते हॅग्रिडने तिथे विक्रेत्याकडे हॅरीला हवं असलेलं काड्यांचं सामान द्यायला सांगितलं त्यावेळी हॅरी मात्र गॅलियन किमतीचे युनिकॉर्नचे चांदीचे शिंग आणि बारके बिटलचे काळे चकचकीत डोळे जे की पाच नट्सला एक चमचाभर होते ते बघत होता दुकानाच्या बाहेर आल्यावर हॅग्रिडने हॅरीची यादी एकदा पुन्हा तपासून घेतली आता फक्त तुझी छडी घ्यायची राहिली आहे आणि हो मी तुझ्या वाढदिवसाची भेट तर अजून घेतलीच नाही हॅरी लाजेना लालबुंद झाला मला घ्यायला नको हे मी समजतो पण तूच सांग ना तुझ्याकरता एक प्राणी घेऊया बेडूक नको बेडूक तर कित्येक वर्षापूर्वीच फॅशनमधून बाद झालाय तुला लोक हसतील मला मांजर आवडत नाही त्यामुळे मला शिंका येतात मी तुझ्यासाठी एक घुबड घेतो सर्व मुलांना घुबड आवडतात ती फार उपयोगी पडतात तुमचं टपाल आणि सर्व काही ने आण करतात वीस मिनिटांनी त्यांनी इलॉप्स आउल एम्पोरियम सोडलं ते दुकान अगदी अंधारलेलं होतं आणि आत नुसते मिनमिन ते रत्नासारखे चमकते डोळे दिसत होते हॅरीजवळ आता एका मोठ्या पिंजऱ्यात एक बर्फासारखं पांढर शुभ्र घुबड होतं यावेळी ते आपल्या पंखात डोकं खुपसून गाढ झोपी गेलेलं होतं प्रोफेसर किरल सारख्या आवाजात कापऱ्या शब्दात आपले आभार व्यक्त केल्याशिवाय हॅरी है, राहू शकला नाही अरे कशाला म्हणाला त्या डसली मंडळींकडून तुला काही भेट मिळतील अशी आशा ठेवू नकोस आता राहिलं ऑलिव्हेंडर्स छड्या मिळण्याचं एकमेव ठिकाण ऑलिव्हेंडर्समध्ये मध्ये तुला सर्वोत्कृष्ट छड्या मिळतील एक जादूची छडी हॅरी त्याची वाटच बघत होता हे शेवटचं दुकान अरुंद आणि गचाळ होत उभारलेल्या सोनेरी अक्षरात प्रवेशद्वारावर लिहिलेलं होतं ऑलिव्हेंडर्स इसवीसन पूर्व तीनशे ब्याऐंशी पासून उत्कृष्ट छड्या बनवणार एकमेव एक छडी विटक्या तांबड्या गाडीवर एका धूळ भरलेल्या खिडकीतून दिसत होती ते दोघं आत शिरले तर दूर आत कुठेतरी एक बारीक आवाजातील घंटा किनकिनली ती जागा अगदी लहान होती जवळजवळ रिकामीच फक्त एक मोडक्या पायाची खुर्ची तेवढी होती हॅग्रिड त्यावर वाट बघत बसला हॅरीला आपण एखाद्या कडक शिस्तीच्या लायब्ररीत आल्यासारखं वाटलं मनात आलेले अनेक प्रश्न त्यानं मनातच ठेवले आणि अगदी छतापर्यंत जमवून ठेवलेल्या हजारो बारक्या पेट्यांकडे तो बघत राहिला काहीतरी कारणाने त्याला आपल्या मानेवर काहीतरी टोचल्यासारखं वाटलं त्या ठिकाणी साचलेली धूळ आणि निशब्द शांतता त्याला जरा रहस्यमय वाटत होती गुड आफ्टरनून एक हलका आवाज आला हॅरी उडालाच बहुधा हॅग्रिडही उडाला असावा कारण एक करकरणारा आवाज झाला आणि त्या मोडक्या खुर्चीतून हॅग्रिड उभा राहिला एक वृद्ध गृहस्थ त्याच्या समोर उभा होता त्याचे फिकट डोळे त्या अंधारलेल्या दुकानात दोन चंद्र चमकत असल्यासारखे वाटत होते हॅलो हॅरीनं चाचरतच म्हटलं हो हो तो वृद्ध म्हणाला हो ना मला वाटलंच होतं आमची लवकरच भेट होईल हॅरी पॉटर तो काही प्रश्न विचारला नव्हता तुझे डोळे अगदी तुझ्या आईसारखे आहेत असं वाटतं की अगदी कालच इथं आपली पहिली जादूची छडी घ्यायला आली असावी सव्वा दहा इंच लांब छमछम वाजणारी विलोच्या लाकडाची चांगल्या कामासाठी खूपच छान छडी मिस्टर ऑलिव्हेंडर हॅरीजवळ आले हॅरीला वाटलं आपण डोळे मिटून घ्यावेत ते दोन चंदरी डोळे मोठे भेदक होते तुझे वडील त्याच्या अगदी विपरीत महोगनी लाकडाची छडी घ्यायची अकरा इंच लांब लवचिक अशी जरा अधिक शक्तिशाली आणि रूपांतरणासाठी सर्वथा योग्य अशी मी म्हणालो खरं की तुझ्या वडिलांना ती छडी आवडायची पण खरं तर प्रत्येक छडीच आपला जादूगार निवडते मिस्टर ऑलिवेंडर आता हॅरीच्या इतके जवळ आले होते की त्या दोघांची नाकं एक दुसऱ्याला लागावीत हॅरीला त्या दुसर डोळ्यात आपलं प्रतिबिंब दिसत होतं आणि हे हे इथं आहे मिस्टर ऑलिव्हेंडरनी हॅरीच्या कपाळावरील त्या पडत्या विजेच्या चिन्हावर आपलं लांब पांढरं बोट ठेवलं मला वाईट वाटतं की ज्या छडीनं हे केले ती मी विकून टाकली आहे त्यांनी हळू आवाजात म्हटलं साडे तेरा इंच लांब हो ना शक्तिशाली छडी खूपच शक्तिशाली पण ती चूक हाती पडली आहे जर मला ही कल्पना जरी असती की ती छडी जगात काय अनर्थ माजवणार आहे ते त्यांनी आपला चेहरा हलवला आणि हॅरीच्या सुटकेस्तव त्यांनी हॅग्रीडला बघितलं रुबियस रुबियस हॅग्रिड तुला भेटून किती छान वाटतंय ओकाचं लाकूड सोळा इंच जराशी वाकलेली अशीच होती ना होय माशय अगदी तशीच होती हॅग्रिड म्हणाला छान छडी होती ती पण मला वाटतं ज्यावेळी त्यांनी तुला काढून टाकलं त्यावेळी तिचे दोन तुकडे केले होते एकदम जरा कठोर होत मिस्टर ऑलिव्हेंडर म्हणाले हो त्यांनी तसं केलं होतं हॅग्रिड म्हणाला त्यानं आपले पाय हलवले माझ्याकडे तिचे तुकडे अजून आहेत तो पुढे म्हणाला पण तू ते वापरत तर नाहीस ना मिस्टर ऑलिव्हेंडरने जरा दटावणीच्या सुरात विचारलं नाही नाही मशय हॅग्रिड लगेच म्हणाला हॅरीच्या ध्यानात आलं की त्यावेळी हॅग्रिडनं आपली लाल छत्री अगदी जोरानं दाबून धरलेली होती हम्म एक तीक्ष्ण नजर टाकीत मिस्टर ऑलिव्हेंडर म्हणाले बरं आता मिस्टर पॉटर मला बघू दे त्यांनी आपल्या खिशातून चंदेरी आकडे असलेला मोजण्याचा टेप काढला तुझा छडीचा हात कोणता आहे मी उजव्या हातवाला आहे है, हॅरी म्हणाला तुझा हात बाहेर काढ असं त्यांनी हॅरीच्या खांद्यापासून बोटापर्यंतचं माप घेतलं मग मनगटापासून खांदा खांदा ते खाली जमीन गुडघा ते बगल आणि शेवटी डोक्याभोवतालचं मोजमाप झाल्यावर ते म्हणाले प्रत्येक ऑलिव्हेंडर छडीच्या मुळात एक जादूचा पदार्थ असतो मिस्टर पॉटर आम्ही युनिकॉर्नची केस फिनिक्सच्या शेपटाची पिसं आणि ड्रॅगनच्या हृदयातील तंतूंचा वापर करतो जसे दोन युनिकॉर्न ड्रॅगन किंवा फिनिक्स सारखे नसतात तशाच दोन ऑलिव्हेंडर छड्याही एकसारख्या नसतात आणि अर्थातच तुम्हाला दुसऱ्या जादूगाराकडील छडीचे असे चांगले परिणाम ना मिळणार नाहीत हॅरीला है एकदम लक्षात आलं की ज्या टेपने त्याची मोजमाप घेतली होती तो टेप आपल्या आप हलत होता मिस्टर ऑलिव्हेंडर दुकानातील फडताळांपाशी फिरत होते आणि काही डबे काढत होते ठीक आहे ते म्हणाले आणि तो टेप खाली जमिनीवर पडला ठीक आहे मिस्टर बॉटर ही बघ जरा बीचवूड आणि ड्रॅगनच्या हृदयाचे तंतू आहेत नऊ इंच लांब आणि लवचिक घे हातात घे आणि फिरव एकदा हॅरीनं ती छडी घेतली आणि जरा घाबरतच जराशी हवेत फिरवली तोच मिस्टर ऑलिव्हेंडरनी ती एकदम त्याच्याकडून हिसकावूनच घेतली मेपलचं लाकूड आणि फिनिक्सचे पंख सात इंच ही पण खूप लवचिक बघ जरा हॅरीनं प्रयत्न केला पण त्यानं ती जरा वर उचलली तोच ती पण मिस्टर ऑलिव्हेंडरनी ओढून घेतली नाही नाही ही, ना ही।, ही बघ टेम्बोर्नीचं लाकूड आणि युनिकॉर्नची केस साडेआठ इंच लवचिक चालू दे प्रयत्न कर हॅरीने प्रयत्न केला पुन्हा पुन्हा मिस्टर ऑलिव्हेंडरची काय अपेक्षा आहे हे त्याला कळेना त्यानं प्रयत्न केलेल्या छड्यांची रास लागली मोडक्या खुर्चीवर त्याचा ढीक जमला पण तरी मिस्टर ऑलिव्हेंडर कपाटातून का छड्या काढतच राहिले आणि प्रत्येकानंतर अधिकाधिक समाधानी वाटू लागले जरा चमत्कारिक गिरायक आहे hmm. पण चिंता नाही आपण एक अगदी योग्य छडी इथे शोधूच मला जरा नवल वाटतं हो पण का नाही हे जरा असामान्य प्रकरण आहे विलो आणि फिनिक्सचे पंख अकरा इंच चा छान आहे लवचिक पण हॅरीनं ती छडी घेतली त्याला एकदम आपल्या हातात थोडी ऊब जाणवली त्यानं ती छडी आपल्या डोक्याच्या वर नेली त्या धूळ भरलेल्या हवेतून एकदम खाली आणली तो काय लाल आणि सोनेरी ठिणग्यांचा एक झोत तिच्या टोकातून आतिषबाजी होत असल्यासारखा निघाला आणि उडत्या उजेडाचे ठिपके भिंतीवर आपटू लागले हॅग्रिडनं एकदम टाळ्या वाजवल्या आणि मिस्टर ऑलिव्हेंडर तर ओरडले शाबास खूपच छान छान अगदी छान पण विचित्रच किती विचित्र त्यांनी हॅरीची ती छडी डब्यात ठेवली आणि तपकिरी कागदात लपेटून दिली क्षमा करा पण काय विचित्र हॅरीनं विचारलं मिस्टर ऑलिव्हेंडरनं आपली फिक्कट दृष्टी हॅरीवर रोखली मला मी विकलेली प्रत्येक छडी चांगली लक्षात आहे मिस्टर पॉटर अगदी एकन एक छडी एक असं झालं की तुझ्या छडीमध्ये ज्या फिनिक्सचं पीस आहे ना त्यानं आणखी एक पीस दिलं फक्त एकच हा एक विचित्र संयोगच म्हणायला हवा की या छडीवर तुझंच नाव लिहिलेलं असावं जेव्हा की त्याचा भाऊ हो ना त्याच्या भावानंच तुला तो व्रण दिला होता हॅरीनं आवंडा गिळला हो साडे तेरा इंच बघ ना कशा विचित्र घटना घडतात या या छड्याच आपले जादूगार शोधून घेतात लक्षात ठेव मला असं वाटतं की आम्हाला तुझ्याकडून फार मोठ्या गोष्टींची अपेक्षा करायला हवी मिस्टर पॉटर आणि शेवटी त्यानं ज्याचे नाव घेऊ नये मोठी कामं केली आहेत भयानक पण महान हॅरीचा थरका पुढाला त्याला मिस्टर ऑलिव्हेंडर खूपच आवडले होते किंवा नाही हे तो निश्चितपणे सांगू शकला नाही त्यानं त्या छडीचे सात सोन्याचे गॅलियन्स दिले आणि मिस्टर ऑलिवेंडरने त्यांना निरोप दिला ज्यावेळी हॅग्रिड आणि हॅरी त्या जादूच्या बोळातून पर परतत भिंतीतून परत येत होते त्यावेळी दुपारचा सूर्य बराच कल्ला होता ते त्या लिल्ड्रोनमधून बाहेर आले त्यावेळी तेही रिकामच होतं वाटेत परत त्यांना हॅरी मुळीच बोलत नव्हता भुयारी रेल्वेतून जातांनी किती लोक त्यांना निरखित होते हे देखील त्यांना बघितलं नाही त्यांच्याजवळ कितीतरी विचित्र वस्तू होत्या ते पांढरं घुबड पिंजऱ्यात हॅरीच्या मांडीवर झोपलेलं होतं जेव्हा एका सरक त्या जिन्यावरून ते वर आले आणि पॅडिंग्टन स्टेशनच्या बाहेर पडले आणि हॅग्रिडनं है हॅरीच्या खांद्यावर जरा थापटलं त्यावेळी ते त्याला आपण कुठे आहोत याचं जरा भान आलं तुझी पुढली गाडी सुटण्यापूर्वी काही थोडं खाऊन घ्यायला आपल्याकडे थोडा वेळ आहे तो म्हणाला त्यानं हॅरीसाठी एक हॅमबर्गर घेतला आणि ते खाण्यासाठी प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसले हॅरी आजूबाजूला बघत होता त्याला का कोणाच ठाऊक प्रत्येक गोष्ट जरा विचित्र वाटत होती हॅरी तू बरं आहेस ना काही बोलत नाहीस हॅग्रिड म्हणाला हॅरीला काही सांगता येईना त्याचा नुकताच त्याच्या आयुष्यातला सर्वात चांगला वाढदिवस पार पडला होता आणि तरीही तो आपला हॅम्बर्गर खात राहिला मनात शब्द शोधण्याचा प्रयत्न करीत राहिला प्रत्येकाला वाटते की मी कुणी विशिष्ट आहे शेवटी तो म्हणाला ते लिक ऑर्डरमध्ये भेटलेले सर्व लोक प्रोफेसर क्विरल मिस्टर ऑलिव्हेंडर पण मला तर आज जादूविषयी अजिबात काहीच माहिती नाही आहे मग त्यांनी मोठ्या गोष्टींची अपेक्षा का करावी मी प्रसिद्ध आहे आणि मी का प्रसिद्ध आहे ते मला अजिबात आठवत नाही आहे ज्यावेळी वॉल मला माफ करा ज्या रात्री माझे आई बाबा वारले त्यावेळी काय घडलं मला काहीच ठाऊक नाही आहे हॅग्रे टेबलावर जरासा वाकला त्याच्या रानटी दाढी आणि भुवयांमधून एक स्नेहमय स्मित झळकत होतं तू काही काळजी करू नकोस सॅरी तू अगदी लवकर सर्व शिकून घेशील प्रत्येकजण हॉगवर्ड्सला प्रारंभापासूनच शिकतो तू पण शिकशील चिंता करू नकोस विश्वास असू दे मला ठाऊक आहे की ते कठीण आहे तुझी निवड झालेली आहे आणि ते फार कठीण आहे पण हॉगवर्ड्सला तुझे दिवस खूप चांगले जातील मी हे खरंच सांगतोय हॅगरीने हॅरीला रेल्वेत बसायला मदत केली ती गाडी त्याला पुन्हा डस्लीकडे घेऊन जाणार होती आणि जाताना त्यानं हॅरीला एक पाकिटही दिलं हे तुझं हॉगवर्डचं तिकीट आहे तो म्हणाला एक सप्टेंबर किंग्स क्रॉस स्टेशन सर्व तुझ्या तिकिटावर आहे डस्लीकडे काही त्रास झाला तर तुझ्या या घुबड्याजवळ माझ्यासाठी पत्र दे मला ते शोधून घेईल बरं तर भेटूया लवकरच हॅरी गाडी स्टेशन बाहेर पडली हॅग्रीड दिसेनासा होईपर्यंत हॅरीला बघावं असं वाटत होतं तो जागेवरून उठला खिडकीवर आपलं नाक टेकलं पण त्यानं डोळे मिटले हॅग्रिड निघून गेला होता